मध्ये ब्रेकिंग बातमी समोर आली आहे। एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे दिल्लीला रवाना झाले आहेत। वानखेडेंच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। वानखेडेंना एनसीबी अधिकाऱ्यांकडून बोलवण आले आहे। 25 कोटी रुपयांच्या लाच प्रकरणामध्ये चौकशी होणार आहे। एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे नवी दिल्लीला रवाना झाले आहेत। समीर वानखेडे यांच्या अडचणीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे। समीर वानखेडे हे सकाळी सत्र न्यायालयामध्ये त्यांनी धाव घेतली होती, त्यानंतर आता ते नवी दिल्ली येथे रवाना झाले आहेत। प्रभाकर साईल यांना समीर वानखेडे यांच्यावरती गंभीर आरोप केले होते, त्यानंतर समीर वानखेडे यांनी त्यांचं म्हणणं सत्र न्यायालयामध्ये मांडलं। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी मनोज दळाळकर। मनोज, एनसीबीचे अधिकारी मनोज भोयर आपले संपादक आहेत, ते माहिती देत आहेत समीर वानखेडे यांनी नवी दिल्लीला धाव घेतलेली आहे, का अधिक माहिती द्याल? गायत्री, समीर वानखेडे यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या दक्षता समितीनं नवी दिल्लीला पाचारण केलं। याचा एकच मुद्दा आहे की माध्यमांमध्ये समीर वानखेडेंच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि एकूणच महाविकास आघाडीचे मंत्री आणि महत्वाचे नेते प्रवक्ते हे आक्रमक झाले आहेत। आणि प्रभाकर साईलच्या नव्या व्हिडिओमधनं जो गौप्यस्फोट झाला त्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात गंभीर आरोप आहे। अर्थात व्हिडिओची पुष्टी करणं, त्याची सत्यता तपासणं हे पोलिसांचं काम आहे। पण दिवसभरात ज्या महत्वाच्या घडामोडी झाल्या त्यातल्या महत्वाच्या घडामोडी आपल्याला पाहायला पाहिजे। एक तर स्वतःच्या संरक्षणासाठी समीर वानखेडे यांनी सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली, काल मुंबई पोलीस आयुक्तांना त्यांनी पत्र लिहिलं। दुसरीकडे मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये आर्यन खान प्रकरणातला महत्वाचा पंच प्रभाकर साईल हा सुद्धा संरक्षणाची मागणी करत पोलीस आयुक्तालयात आज दाखल झाला। याशिवाय नवं ट्वीट, नवा गौप्यस्फोट मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या संदर्भात केलाय। त्यामुळे दोन भाग आपल्याला पाहायला मिळतील की समीर वानखेडे यांचा बचाव करताना भाजप दिसते, तर महाविकास आघाडी ही समीर वानखेडे याच्या विरोधामध्ये उभी ठाकली आहे। राजकीय पेच उभा राहत असताना या संपूर्ण प्रकरणाची गुंतागुंत आणखी वाढलेली आहे। काही एक यातलं एक प्रकरण कोर्टात गेलंय, आणखी एक आर्यन खानचं प्रकरण आधीच कोर्टामध्ये आहे। आणि दुसरीकडे मुंबई पोलीस आयुक्तालयांच्या दरबारामध्ये समीर वानखेडे हजर झाले आणि प्रभाकर साईल, प्रभाकर साईल याच्या केसालाही धक्का लागणार नाही असं संजय राऊत म्हणत त्यांची ते पाठराखण करतायत। अर्थात 25 कोटी रुपयाची लाच दिली गेली ती समीर वानखेडे यांनी घेतली का, किंवा त्यांच्यावर जे प्रभाकर साईलनी आरोप केले त्याचा तपास एकतर एनसीबीला करावा लागेल किंवा मुंबई पोलिसांना। पण त्याआधीच हे प्रकरण नवी दिल्लीमध्ये पोहोचलं, एनसीबीचं मुख्यालय नवी दिल्लीत आहे आणि म्हणून त्यांच्या दक्षता समितीनं समीर वानखेडे यांना चौकशीसाठी बोलावलं, त्यांची खात्याअंतर्गत चौकशी केली जाईल आणि या खात्याअंतर्गत चौकशीतनं काही नव्या बाबी एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी हे नवी दिल्लीमध्ये तपासून पाहतील। धन्यवाद मनोज सर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। समीर वानखेडे हे नवी दिल्लीला रवाना झालेत। समीर वानखेडे यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे।